देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आता मतमोजणी होत आहे. देशातील 543 लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघाबाबत सोलापूरसह माढा मतदारसंघामध्ये कोणाचा विजय होणार याकडेही सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सोलापुरातून आमदार प्रणिताई शिंदे यांच्या विरुद्ध राम सातपुते अशी लढत आपल्याला पाहायला मिळाली, तर माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे महायुतीचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर असा सामना पाहायला मिळाला. यामुळे या दोन्ही मतदारसंघातून मतमोजणीवर कोण आघाडीवर आणि कोण पिछाडीवर हे जाणून घेण्यासाठी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.